पुणे ग्रामीण पोलिसांनी गुटख्याची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात. या कारवाईमध्ये 22,27,000 गुटखा आणि 10,00,000 टेम्पो असा मिळून एकूण 32,27,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी चालक मानसिंग कुशवाहाला अटक करून टेम्पो मालक शिलदेव रेड्डीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेल्या टेम्पोवर अत्यावश्यक सेवा असं स्टिकर लावण्यात आलं होतं. तेलंगणा राज्यातून पुण्याच्या दिशेनं हा टेम्पो येत असताना यवत परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काल पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एक आयशर टेम्पो आहे, तो संशयित वाटतो. मग चेक केला, त्यामध्ये बिस्किट्सचे पॅकेट्स होते. मग बिस्किट्सचे पॅकेट्सचे मागे जवळपास आम्हाला 22,00,000 रुपयाचा गुटखा सापडलेला आहे. हे जे आयशर आहे हे तेलंगणाकडून येत होता आणि याला नाकाबंदी दरम्यान यवत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये पकडलेलं आहे.